isotopes. Now see here, these are the atoms of same element. These are the atoms of same element having same atomic number but different atomic mass number. Having same atomic number but different atomic mass number. आता काही जण म्हणतील सर कसा अर्थ याचा, आता एक्झाम्पल बघा, समजा फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल लिहू नका, लिहिण्यासाठी मी नंतर लिहून देतो. सपोज कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, दीज आर द आयसोटोप्स ऑफ कार्बन. या सगळ्यांचा अटॉमिक नंबर 6 आहे. लक्षात धरा जो एलिमेंट कार्बन आहे ना तो आपल्याला नेचरमध्ये तीन फॉर्ममध्ये आढळून येतो, C12, C13, C14. आता हे खालचे कोण असतात बेटा, एक खालचे ऍटॉमिक नंबर असतात, यांचे सगळ्याचे ऍटॉमिक नंबर बघा बरं. हे सगळे ऍटम आहेत कार्बनचे. दिस इज द ऍटम ऑफ कार्बन, दिस इज ऑल्सो ऍटम ऑफ कार्बन, अँड दिस इज ऑल्सो ऍटम ऑफ कार्बन. यांचे खालचे ऍटॉमिक नंबर बघा, सगळ्यांचे ऍटॉमिक नंबर सेम आहेत. याचा अर्थ एकाच एलिमेंटचे ऍटम आहे. परंतु यांचे ऍटॉमिक मास नंबर चेक करा. ऍटॉमिक मास नंबर म्हणजे यांच्या डोक्यावर, लक्षात येते, ऍटॉमिक मास नंबर वर कोण असतं बेटा, हे ऍटोमिक मास नंबर. ऍटोमिक मास नंबर यांचे ऍटोमिक मास नंबर कसे आहेत, डिफरंट आहे. ओके, सो हे सगळे एलिमेंट आहेत ना बेटा, हे सगळे जे एलिमेंट आहेत यांना आपण आयसोटोप्स म्हणत असतो. आयसोटोप्स, मग आयसोटोप्स काय असतं, आयसोटोप्स आर द ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट. इथे एलिमेंट एकच आहे, कोणता एलिमेंट आहे सांगा बेटा, एलिमेंट कोणता आहे या ठिकाणी. हे तिन्ही जर एलिमेंट चेक केले तुम्ही, हे तिन्ही एलिमेंट मध्ये तुम्हाला ऍटम एकच सापडतो बेटा. कोणता ऍटम आहे सांगा, सी 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 सी, म्हणजे ऍटम कोण आहे बेटा, कार्बन आहे. म्हणजे ऍटम एकच, पण यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत बेटा, यांच्या एकाच ऍटमचे एलिमेंट आहेत, त्यांचे ऍटॉमिक नंबर सारखे आहेत बट ऍटॉमिक मास नंबर इज डिफरंट. सो दीज एलिमेंट आर कॉल्ड आयसोटोप्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही एकटेच आहात, तुम्हीच आहात, पण तुम्ही काय होत असतात सांगा बरं. तुम्ही फॉर एक्झाम्पल स्कूलला जात असताना तुमचा लुक वेगळा असतो, असतो की नाही लुक वेगळा. शाळेला जात असताना पण वेगळा असतो. ज्यावेळेस आपण आराम करत असतो रात्री त्यावेळेस आपला लुक वेगळाच असतो, ठीक आहे. आणि त्यावेळेस आपण एखादं फंक्शन अटेंड करतो, फंक्शन कार्यक्रमाला जायचे, शाळेला चालल्यासारखं जातो का आपण, नाही, खूप सजून मटून वगैरे जात असतो, लाईक दॅट. म्हणजे एलिमेंट तर एकच आहे, व्यक्ती तर एकच आहे, परंतु तो त्याची फक्त काय करतो या ठिकाणी फिजिकल कॅरेक्टर चेंज करतो. काय करतो बेटा, फिजिकल कॅरेक्टर चेंज करतो. आणि लक्षात धरा आयसोटोप सुद्धा तसंच असतो, इट इज द सेम एलिमेंट, एकच एलिमेंट असतो बट इट हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर बट इट चेंजेस इट ऍटॉमिक मास नंबर. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑल दीज एलिमेंट आर सेम. यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या सगळ्या सेम असतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? Because these are the elements, these are the atoms of same element. एकाच एलिमेंटचे ऍटम आहे, त्यामुळे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात बेटा, सारख्या असतात. केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. तुम्हाला म्हणणार सर व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स, कोणी विचारलं बेटा आयसोटोप म्हणजे काय असतो, मग तुम्ही काय सांगणार बेटा, दीज आर द ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट्स, दीज आर द ऍटम्स ऑफ सेम एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक नंबर एकच आहे, यांच्या पायापासून एक आहे, डोक्यावर वेगळं आहे. ऍटॉमिक नंबर सेम असल्यामुळे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सारख्याच असतात, ठीक आहे ना. व्यक्ती एकच आहे का नाही, तुम्ही जा, तुमचा कॅरेक्टर एकदाच असणार ना. शाळेमध्ये जात असताना तुमच्यामध्ये जे गुण आहेत तेच तुम्ही झोपताना पण राहणार, तुम्ही फंक्शनला पण जाताना तेच तुमच्यामध्ये गुण राहणार. फक्त तुमचं वरचं फिजिकल नेचर बदलणार, ओके, फिजिकल नेचर बदलणार, तुमचा फक्त लुक बदलणार. स्कूलला जात असताना वेगळा लुक, आराम करत असताना वेगळा लुक, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फंक्शनला जातात त्यावेळेस तुमचा लुक वेगळा. त्या पद्धतीने असतं बेटा, एलिमेंट एकच असतो, एकाच एलिमेंटचे ऍटम असतात, हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर. खालचा ऍटॉमिक नंबर सारखा असतो बेटा बट ऍटॉमिक मास नंबर इज डिफरंट, त्यांच्या डोक्यावरला नंबर हा वेगळा असतो. दिस इज कॉल्ड आयसोटोप्स. आणि याला काय म्हटलं जातं, आयसोटोप्स असं म्हटलं जातं. आपण याला व्यवस्थित छान पद्धतीने लिहून घेऊया. सो राईट ऑन फर्स्ट पॉइंट, पहिला पॉइंट घ्या, these are the atoms of same elements or some elements in nature, some elements in nature have
some elements in nature have same atomic number. But a different atomic mass number. Different atomic mass number are called isotopes. यांना काय म्हटलं होतं बेटा? आयसोटोप्स असं म्हटलं होतं. आर गेटिंग माय पॉइंट? आर कॉल्ड आयसोटोप्स. एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल घेतो. कार्बन ह्या थ्री आयसोटोप्स. कार्बन ह्या थ्री आयसोटोप्स. कार्बनला तीन आयसोटोप्स आहेत बेटा. कार्बन या थ्री आयसोटोप्स. मग कसं? हे बघा, पहिला आयसोटोप कार्बन 612, दुसरं कार्बन 630 आणि तिसरं कार्बन 630. कार्बन आपल्याला तीन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आढळून येतो. आता या सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर बघितला तुम्ही. सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर कसा बेटा? पायापाशी बघा. सगळ्यांचे पाये सारखे आहेत का नाही? सगळ्यांचे पाये सारखे. याचं सहा, ठीक आहे, याचं सहा. पण यांचे पाये कसे आहेत बेटा? लक्षात धरा, पाये सारखे म्हणजे ऍटॉमिक नंबर सारखे. पण यांचे डोके बघा बरं. इथं 12, हेर इज 12, हेर इज 13 आणि हेर इज 14, सॉरी 12, 13 आणि 14. इथं आपण थोडं मिस्टेक झाली. इथं 14 करा. हे बघा, यांच्या डोके कसे आहेत बेटा? डोके म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. हा डोके म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर वेगवेगळा, ठीक आहे ना? ऍटॉमिक मास नंबर कडे कसं आहे बेटा? ऍटॉमिक मास नंबर इज डिफरंट. पाये सारखे डोके वेगळे. पाये म्हणजे कोण असतं बेटा? ऍटॉमिक नंबर. खालचं सारखं, वरचं वेगळं, ठीक आहे ना? ऍटॉमिक नंबर सारखा आहे पण ऍटॉमिक मास नंबर वेगळे. दीज एलिमेंट आर कॉल्ड आयसोटोप्स. आणि या एलिमेंटला आयसोटोप्स असं म्हटलं जातं. मग तुम्ही म्हणणार, आपण यांचं प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कॅल्क्युलेट करू. यांच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आपण कॅल्क्युलेट करू. आता यांचा ऍटॉमिक नंबर सारखा आहे ना बेटा, त्यामुळे यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सारख्या असतात, ठीक आहे? तर अगोदर आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या यांच्यामध्ये कॅल्क्युलेट करू, ठीक आहे? चला सांगा बरं बेटा, याच्यात प्रोटॉन किती असणार? सांगा प्रोटॉन किती असणार बेटा? प्रोटॉन 6, ठीक आहे? कारण हे खालचा अंक म्हणजे तुमची प्रोटॉन सांगत असतो. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन किती असणार बेटा? इलेक्ट्रॉन इज ऑल्सो 6. सांगा न्यूट्रॉन कसं असतं? वरच मायनस खालचं, 12 - 6 किती आले बेटा? 6, ठीक आहे? याच्यात कॅल्क्युलेट करू आपण. चला प्रोटॉन किती आहे सांगा? प्रोटॉन किती आहे बेटा इथं? प्रोटॉन इज सिक्स. इलेक्ट्रॉन इज ऑल्सो 6. इलेक्ट्रॉन सुद्धा 6 आहे. आणि न्यूट्रॉन कसं बेटा? वरच मायनस खालचं, 13 - 6. न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची असते? ऍटॉमिक मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर. म्हणजे 13 - 6 किती आली? 7, ठीक आहे ना? किती आली? 7. त्यानंतर पुढे बघा, याच्यामध्ये प्रोटॉन किती आहे? 6. इलेक्ट्रॉन किती आहे? 6. न्यूट्रॉन कसं? वरच मायनस खालचं, किती आहे बेटा? या ठिकाणी 14 आहे ना? किती आहे? 14. चला वरच मायनस खालचं किती आलं बेटा? 8. किती येत या ठिकाणी? 8. म्हणजे बघा बरं तुम्ही काय काय शिकलात तुम्ही. आठ म्हटल्यानंतर बघा बरं, याला केअरफुली ऑब्झर्व्ह करा. आयसोटोप्स आहे. या आयसोटोप्स मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते सांगा. चला लवकर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सांगा कशी आहे त्याच्यामध्ये. हे बघा, प्रोटॉन इलेक्ट्रॉन किती किती आहेत? 6, 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 6 या ठिकाणी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या 6 आहे. न्यूट्रॉन चेक करा.
या ठिकाणी न्यूट्रॉन चेक करा, हे बघा न्यूट्रॉनची संख्या एका सहा, एका सात, एका आठ, आहे का नाही, एका सात आणि दुसऱ्या सहा, म्हणजे न्यूट्रॉनचा नंबर बदलत असतो. आयसोटोप मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे असतात, पण न्यूट्रॉनचा नंबर कसा असतो बेटा, द नंबर ऑफ न्यूट्रॉन इज डिफरंट, द नंबर ऑफ न्यूट्रॉन इज डिफरंट. न्यूट्रॉनचा नंबर हा वेगवेगळा असतो. आपण पॉइंट नंबर टू मध्ये लिहून घेऊया, कार्बनला किती आयसोटोप आहे बेटा, तीन. म्हणजे कार्बन म्हणजे ऍटॉमिक नंबर सारखा असतो, नेचरमध्ये आढळून येतात बेटा, ते काही एलिमेंट नेचरमध्ये कसे आढळून येतात, कार्बन 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 सगळे कार्बनच आहेत, त्याचा ऍटॉमिक नंबर सहा आढळून येतो, पण ऍटॉमिक मास नंबर एकाचा बारा, काहीचा तेरा, काहीचा चौदा, मग असे एलिमेंट जे असतात त्यांना आयसोटोप्स आपण म्हणत असतो. दोन नंबरचा पॉइंट लिहा, इन आयसोटोप्स, राईट आणि सेकंड नंबर पॉइंट दुसऱ्या पॉइंट मध्ये लिहून घ्या, इन आयसोटोप्स, in isotopes, comma, the number of proton and electrons are same, and protons and electrons are same. Proton and electrons are number ka sabta beta? Are same. But number of neutron is different. न्यूट्रॉन चा नंबर कसा असतो, डिफरंट असतो, बघितलं का नाही तुम्ही. आयसोटोप्स हॅव सेम ऍटॉमिक नंबर, सो दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी. ज्यांचा ऍटॉमिक नंबर सारखा असतो बेटा, एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी कशावर डिपेंड असतात, कुठला एलिमेंट घ्या, कुठल्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज बाळांनो त्यांच्या या ठिकाणी कशावर डिपेंड असतात सांगा, त्यांच्या ऍटॉमिक नंबरवर डिपेंड असतात. लक्षात धरा, एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहेत बाळांनो, त्यांच्या ऍटॉमिक नंबरवर. आणि हे जे एलिमेंट आहे त्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी या ठिकाणी सारख्या असतात. का सारखे, बिकॉज दे हॅव सेम ऍटॉमिक नंबर. आयसोटोप्स जे असतात त्यांचे ऍटॉमिक नंबर सारखे असतात, ठीक आहे ना, त्यामुळे यांच्या प्रॉपर्टी सुद्धा कशा असतात बाळांनो, त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा या ठिकाणी सारख्या असतात. कळते तुम्हाला, यांचे ऍटॉमिक नंबर सारखे असतात, त्यामुळे यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या सुद्धा कशा असतात या ठिकाणी सारख्या. मग कोण म्हणणार सर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं, रिएक्शन करण्याच्या त्यांच्या प्रॉपर्टी, दुसऱ्या बरोबर रिएक्शन करण्याच्या प्रॉपर्टी कशा असतात बेटा, सारख्या असतात. सो रेगार्डिंग थर्ड पॉइंट, आयसोटोप्स हॅव सेम ऍटॉमिक नंबर. Isotopes have same atomic number. So, they have same chemical properties. म्हणून यांच्या केमिकल प्रॉपर्टी कशा असतात बेटा, सारख्या असतात, ठीक आहे ना, यांच्या केमिकल प्रॉपर्टी कशा असतात बेटा, सारखे असतात. ओके, आता आपण एक असा टेबल काढूया, तसं तुम्ही काढून घेतलं, हा हे काढून घेतलं का, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन, म्हणजे एक गोष्ट कळाली तुम्हाला, पाय सारखे, खालचं सारखं, पाय सारखे असतात बेटा, डोकं वेगळं, ऍटॉमिक नंबर सेम, ऍटॉमिक मास नंबर डिफरंट. त्यानंतर एक्झाम्पल म्हणून आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत, दोन नंबरचं एक्झाम्पल, कार्बन घेतलं आपण, आता आपण हायड्रोजन घेणार आहोत. हायड्रोजन ऑल्सो हॅव थ्री आयसोटोप्स. हायड्रोजनला तीन आयसोटोप्स आहेत बेटा, किती आयसोटोप्स आहेत हायड्रोजनला या ठिकाणी, तीन, ठीक आहे ना. हे बघा, H11 म्हणजे हा असतो बेटा हायड्रोजन,
कोण असतो, याचं नाव आहे हायड्रोजन. दुसरा आयसोटोप्स बघा, दोन नंबरचा H12, याचा ऍटमिक मास नंबर 2 आहे, म्हणून याला म्हटलं तर ड्युटेरियम. काय म्हणायचं? ड्युटेरियम. सांगा सगळ्याचा पायेसारखे कने, हा 1 ऍटमिक मास नंबर याचा 3, याला म्हटलं जातं या ठिकाणी ट्रिटियम. काय म्हणायचं बेटा? ट्रिटियम. आपला हायड्रोजन 3 फॉर्म मध्ये आढळतो. मग ते म्हणणार सर सगळेच एलिमेंट आढळतात का? नाही बेटा, काहीच एलिमेंट आढळून येतात असे, सगळे आढळत नाही. सगळे आढळून येतात का असे? ऑल एलिमेंट्स हॅव नॉट आयसोटोप्स. सगळ्या एलिमेंटला आयसोटोप्स नाहीत, काहीच एलिमेंट आहेत. मग तुम्ही पाठ करायला पाहिजे बेटा, कार्बनला 3 आहेत, 12, 13, 14, हायड्रोजनला सुद्धा 3 आहेत. हायड्रोजनचे नाव सुद्धा दिलेले, हायड्रोजन, ड्युटेरियम अँड ट्रिटियम. हायड्रोजनचा ऍटमिक नंबर 1 असतो. यांचे पाये बघा सगळ्याचे बेटा, यांचे पाये बघा, पाये बघा बेटा. हा 1, याचा पाय बघा 1, याचा पाय बघा 1. पाय म्हणजे कोण बेटा? खाली कोण असतं? ऍटमिक नंबर. त्यांचे ऍटमिक नंबर सारखे आहेत. त्यांचे डोके बघा, त्यांचे डोके बघा. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. म्हणजे यांचे डोके वेगवेगळे आहेत, म्हणजे ऍटमिक मास नंबर वेगळा आहे. सो दीज आर द 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन, ड्युटेरियम, ट्रिटियम. मग सगळ्यात आलं का बेटा आयसोटोप्स काय असतं? ज्यांचे पाय सारखे, ज्यांचे पाय सारखे, डोके वेगळं, ठीक आहे ना, पाय सारखं, डोकं वेगळं. म्हणजे काय बेटा? पाय म्हणजे कोण असतं? पायापाशी ऍटमिक नंबर. डोकं म्हणजे कोण असतं? ऍटमिक मास नंबर. द एलिमेंट्स ऑफ द एलिमेंट्स हॅविंग सेम ऍटमिक नंबर, एलिमेंट्स हॅविंग सेम ऍटमिक नंबर बट डिफरंट ऍटमिक मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप्स. आणि इथं हायड्रोजनला 3 आयसोटोप्स आहे. मग सगळे या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करा, किती प्रोटॉन, किती इलेक्ट्रॉन आणि किती न्यूट्रॉन आहे. इथं आपण कॅल्क्युलेट करू. चला, प्रोटॉन किती आहे बेटा? 1. सांगा परत कोण आहे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहे? 1. चला न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करू. न्यूट्रॉन कसा कॅल्क्युलेट केला जातो? वरचं मायनस खालचं, 1 - 1, 0, ठीक आहे ना. इथं पण आपण कॅल्क्युलेट करू. प्रोटॉन किती आहे बेटा? या ठिकाणी प्रोटॉन 1, ठीक आहे. इलेक्ट्रॉन बी किती आहे बेटा? 1. न्यूट्रॉन कसं कॅल्क्युलेट करायचं? वरचं मायनस खालचं, एकाला इथं, आलं का नाही. त्यानंतर आपण पुढे कॅल्क्युलेट करू. ट्रिटियम मध्ये प्रोटॉन किती आहे बेटा? 1. इलेक्ट्रॉन किती आहे? 1. न्यूट्रॉन किती आहे? वरचं मायनस खालचं, ठीक आहे ना, वरचं मायनस खालचं. किती आलं बेटा? 3 मधून 1 गेलं, किती आलं? 2. म्हणजे आता इथं पण चेक करा तुम्ही, तुम्हाला आढळून येतं बेटा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सगळीकडे कशी आहे? सारखी आहे. न्यूट्रॉन कसे आहेत बघा, कुठे 0 आहे, ड्युटेरियम मध्ये 1 आहे, ट्रिटियम मध्ये 3 आहे. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. आयसोटोप्स मध्ये कोण कोण सारखं असतं बेटा? आयसोटोप्स मध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन सारखं असतं. आयसोटोप्स मध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. द नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आर सेम इन आयसोटोप्स बट दे हॅव डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनचा नंबर डिफरंट असतो, ठीक आहे ना. सांगा आता कार्बनला किती आयसोटोप्स आहेत? 3. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. हायड्रोजनला किती आयसोटोप्स आहेत? 3. हायड्रोजन 1, हायड्रोजन 2, हायड्रोजन 3. म्हणजे हायड्रोजन, ड्युटेरियम अँड ट्रिटियम, ड्युटेरियम अँड ट्रिटियम. ओके, हा तसं क्लोरीनला 2 आयसोटोप्स आहेत बेटा. क्लोरीनला किती आयसोटोप्स आहेत? मी हा पार्ट शिकवलेला नंतर युट्यूबला टाकणार आहे, ज्यांचं कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी नंतर लिहून द्या. पुढे बघा आता क्लोरीन एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 क्लोरीन. क्लोरीन ह्या 2 आयसोटोप्स, ठीक आहे ना. क्लोरीनला किती आयसोटोप्स आहेत बेटा? 2. आपण इथं लिहूया आयसोटोप्स. आयसोटोप्स 2 आहेत क्लोरीनला. किती आयसोटोप्स आहेत क्लोरीनला? या ठिकाणी 2 आयसोटोप्स आहेत. क्लोरीनला आयसोटोप्स किती आहेत बेटा? इथं थोडं आपण प्रोटॉन नंबर, इलेक्ट्रॉन नंबर आणि न्यूट्रॉन नंबर, ठीक आहे ना. प्रोटॉन, ठीक आहे, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन,
chlorine. Chlorine's atomic number 17. मास नंबर 35 हा पहिला आयसोटोप झाला. ठीक आहे, दुसरा आयसोटोप कसा आहे बघा, असा टेबल तयार करा सगळे. क्लोरीनचा दुसरा आयसोटोप 17, पाय सारखे आहेत बघा, ऍटमिक नंबर सारखा, ऍटमिक मास नंबर इथं वेगळा आहे 37. चला कॅल्क्युलेट करा आता बेटा, किती प्रोटॉन आहे 17, किती इलेक्ट्रॉन आहेत 17, न्यूट्रॉन किती असणार बेटा, वरच मायनस खालच, 35 मायनस 17 किती आलं बेटा 18. चला प्रोटॉन किती आहेत इथं, हा ॲटमिक नंबर असतो खालचा, प्रोटॉन किती आहेत 92 17. चला जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा 17 आहे. आता आपल्याला न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायचे, वरच मायनस खालच, म्हणजे या 37 मधून 17 वजा करायचे, किती आले न्यूट्रॉन 20. संपलं. तुम्हाला आयसोटोप विचारले जातात, हायड्रोजनला किती आयसोटोप आहेत बेटा सांगा पटापट, हायड्रोजनला किती आयसोटोप आहेत बेटा, ज्यांचं पाठीमागाला लिहायचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मी पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला. चला हायड्रोजनला किती आयसोटोप आहेत बाळांनो सांगा, हायड्रोजनला किती आयसोटोप आहेत, हायड्रोजनला 3 आहे, हायड्रोजन ड्युटेरियम ट्रिटियम. कार्बनला किती आयसोटोप आहेत 3, कार्बनच्या एकाच्या डोक्यावर 12, एकाच्या डोक्यावर 13, एकाच्या डोक्यावर 14. कार्बनला 3 आयसोटोप, हायड्रोजनला 2 आयसोटोप, ठीक आहे ना. आणि या ठिकाणी बघा, क्लोरीनला 2 आयसोटोप्स असतात, क्लोरीन हॅव 2 आयसोटोप्स, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 असे 2 आयसोटोप्स असतात. मग ते म्हणणार सर आयसोटोप्सचा काही युज सुद्धा असतो बेटा. आता सगळ्याला आयसोटोप्स कळालं तरी सांगा मला, सगळ्यांनी सांगा आयसोटोप्स मध्ये काय असतं, सगळ्याला कळालं का, कमेंट करून सांगा पटापट लवकर लवकर, कळालं का नाही. आयसोटोप्स म्हणजे कोण असतं बेटा प्लीज कमेंट आणि मला सांगा कळालं का नाही. आयसोटोप्स कोण असतो, ज्यांचे ऍटोमिक नंबर सारखे असतात, त्यांचे पाय सारखे असतात, त्यांचं डोकं वेगळं असतं, ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स हॅव्हिंग सेम ऍटोमिक नंबर, ऍटोमिक नंबर सारखा असतो, ऍटोमिक मास नंबर डिफरंट असतं, ठीक आहे ना, ऍटोमिक नंबर डिफरंट असतो, त्याला काय म्हणत असतो आपण या ठिकाणी आयसोटोप्स असं म्हणत असतो. ठीक आहे, आता पुढे बघा युजेस ऑफ आयसोटोप्स. रेटा नेक्स्ट डे जे उशिरा आलेले त्यांना कळलं नसेल, हा व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे, त्यामधून तुम्ही बघा. युजेस ऑफ आयसोटोप्स, युजेस ऑफ आयसोटोप्स, ठीक आहे ना, युजेस ऑफ आयसोटोप्स, युजेस ऑफ आयसोटोप्स, मेक इट अंडरलाईन हियर, अंडरलाईन करा. याचा उपयोग काय होतो या आयसोटोप्सचा ते आपल्याला बघायचंय. तर हे जे आयसोटोप्स असतात बाळांनो, यांचा उपयोग आपण आपल्या मेडिकल फील्डमध्ये, त्यानंतर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण या आयसोटोप्सचा उपयोग करत असतो. सो रेटन फर्स्ट पॉइंट या ठिकाणी युजेस ऑफ आयसोटोप्स मध्ये रेटन. युरेनियम 235, युरेनियम हा आयसोटोप्स आहे, 235 इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, फॉर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. याचा उपयोग कशासाठी केला जातो बाळांनो, इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी, करंट जो आपण तयार करतो. मग तो कसा तयार केला जातो हे पण सांगणार आहे मी, त्याच्या पुढचंच बीट आहे आपलं, न्यूक्लिअर रिएक्टर. इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जाते हे पण आपण अभ्यास करणार आहोत, ते आपण पुढे. आपल्याला प्रश्न पडतो बाबा इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, आपल्या घरामध्ये फक्त आपण फॅन लावतो, कूलर लावतो, टीव्ही लावतो, पण हाऊ द इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड, दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट बीट. पुढच्या बीटमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. एक कळलं, युरेनियम 235 चा उपयोग आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी करतो. कोबाल्ट 60, ठीक आहे ना, कोबाल्ट 60 हे कोण असतो, ऍटमिक मास नंबर असतो. कोबाल्ट 60 आर युज्ड इन द मेडिकल ट्रीटमेंट, आर युज्ड इन मेडिकल ट्रीटमेंट, इन मेडिकल ट्रीटमेंट, इन मेडिकल ट्रीटमेंट ऑफ फेटल डिसीज लाईक ऑफ
फेटल, फेटल म्हणजे जीव घेणा, जीव घेणा डिसीज, रोग, जीव घेणा रोग, कॅन्सर. ठीक आहे ना. कॅन्सर झाल्यानंतर त्या कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी कोबाल्ट 60 चा उपयोग केला जातो. आयोडीन 131, आयोडीन 131 इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गॉयटर, म्हणजे घशाचा या ठिकाणी प्रॉब्लेम झाला तर या ठिकाणी आयोडीन 131 हा वापरला जातो. आफ्टर दॅट सोडियम 24 हे लक्षात धरावं लागतं तुम्हाला. कोणतं आयसोटोप्स कशासाठी युज केलं जातो? आयसोटोप्स सोडियम 24 इज यूज्ड इन द डिटेक्शन ऑफ लीकेज इन द अंडरग्राउंड पाइप्स, इज यूज्ड इन द लीकेज ऑफ अंडरग्राउंड पाइप्स म्हणजे आपले काय पाईप असतात बघा अंडरग्राउंड मध्ये, म्हणजे आपण जमिनीमधून पुरलेले त्याच्यामधून कधी पेट्रोल नेलं जातं, ठीक आहे ना, अंडरग्राउंड मध्ये कधी डिझेल, कधी गॅस, गॅसच्या पण पाईपलाईन येतात खालून. म्हणजे पहिलं तसं गॅस वगैरे भरावा लागायचं, आता तसं नाही. काही काही सिटीज मध्ये पाईपलाईन आहे डायरेक्ट, तर कुठं लिकेज वगैरे झालं असेल तुम्हाला माहितीये पाणी लिकेज झालं की खूप किती नाश होतो. त्यानंतर तसं पाण्याचं ठीक आहे समजा, पण पेट्रोल डिझेल गॅस वगैरे किती महाग असतो आणि ते थोडं घातक पण असतं, कुठं आग लागण्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑटोमॅटिक खालून कुठं काय प्रॉब्लेम वगैरे आलेला तो डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी सोडियमचा यूज करत असतो. आता त्यानंतर काही फ्रुट्स असतात ते जास्त काळ टिकतात, कारण अशा फ्रुट्स वर काय केलं जातं, रेडिएक्टिव्ह आयसोटोप्सचा मारा केला जातो. आता रेडिएक्टिव्ह आयसोटोप्स म्हणजे काय असतं बेटा, ते असे नॉर्मल एलिमेंट नसतात, त्यांच्यामधून कसं बल्ब असतो, बल्बामधून कसा प्रकाश बाहेर पडतो, तसे काही एलिमेंट्स आहेत, काही आयसोटोप्स आहेत, ते काय करतात या ठिकाणी बल्बामधून जसा प्रकाश पडतो तशा पद्धतीचे हायली पेनाट्रेटिंग रॅडिएशन, हायली एनर्जेटिक रॅडिएशन इमिट करतात. ते रॅडिएशन म्हणजे काय, या ठिकाणी त्या फ्रुट्स मध्ये जातात, आरपार शिरतात आणि फ्रुट्स मध्ये छोटे 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 मायक्रोब्स आहेत त्यांना किल करून टाकतात. त्यामुळे तुमचं जे फूड आहे त्याचं प्रिझर्वेशन होतं. प्रिझर्वेशन म्हणजे काय, त्याला सुरक्षित ठेवलं जातं, साठवलं जातं, जास्त काळ टिकतं. मग ते फ्रूट जास्त काळ टिकण्यासाठी बटाटे असतात फॉर एक्झाम्पल. बटाटे काय होतं सांगा बरं, आपल्या घरात आणलं, आपल्या घरात बटाटे आणलेले असतात सगळ्याला माहित आहे. आपल्या पप्पानं बटाटे आणले, आईनं लवकर भाजी नाही केली बटाट्याची, तर बटाट्याला मोड येतात, येतं तर एवढ्याला कोंब फुटतं. आई एखाद्या वेळेस असं सहज म्हणत असते, अगं बाई आज बटाट्याला मोड आले आज बटाट्याची भाजी करावी लागणार, असं म्हणते की नाही आपली. ते बघितलं असं भरपूर वेळ सहज बोलत असताना बटाट्याला मोड यायला लागले, आज भाजी बटाट्याची करू. म्हणजे काय मोड यायला लागले म्हणजे लक्षात धरा, बटाट्याला ऑटोमॅटिक मोड येतात. जास्त काळ जर ठेवलं तर मग आपण भाजी करू शकत नाही त्याची. त्यामुळे काय केलं जातं बेटा, ते बटाट्याला मोड येऊ नये, ठीक आहे ना, बटाटे जास्त काळ टिकावं अशा वेळेस त्यांच्यावर या ठिकाणी वेगवेगळ्या आयसोटोपचे रॅडिएशन इमिट केले जातात. त्यामुळं त्यांचे जे कोंब असतात ते कोंब येत नाही. म्हणजे एका साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे जे काही आयसोटोप्स असतात आर यूज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन फ्रॉम मायक्रोब्स. मायक्रोब्स पासून जे काही खराब होणारं अन्नधान्य आहे त्यांना प्रिझर्व करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी, जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी या आयसोटोप्सचा उपयोग केला जातो. म्हणून लिहा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स. रेडिओ ऍक्टिव्हचा अर्थ कळाला का? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स. रेडिओऍक्टिव्ह आयसोटोप्स म्हणजे कोण बेटा? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स
म्हणजे असे काही आयसोटोप्स आहेत, असे काही एलिमेंट आहेत जे हायली एनर्जेटिक रॅडिएशन इमिट करतात. जसं बल्ब प्रकाश बाहेर फेकतो त्या पद्धतीचे रॅडिएशन ते इमिट करत असतात, विच आर अनविजिबल. म्हणजे पण ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, प्रकाश तरी आपल्याला दिसायला लागतो, उजेड पडलाय, पण ते रॅडिएशन आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण खूप एनर्जेटिक असतात, खूप पेनाट्रेटिंग असतात, म्हणजे आरपार छेदतात, त्यांच्यात खूप ताकद असते. रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड, फॉर फूड प्रिझर्वेशन, फ्रॉम मायक्रोब्स. ठीक आहे ना, म्हणजे मायक्रोब्स पासून संरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी आपण रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्सचा उपयोग करतो, अन्नधान्याला जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी. आणि सातवं म्हणजे कार्बन-14 जे आयसोटोप्स असतं त्याचा आपण, दॅट कार्बन-14 इज युज्ड फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, पुरातत्व जे वस्तू सापडतात आपल्याला. एखाद्या वेळेस तुम्ही बघितलं असेल खोदकाम करत असताना कोणाला अवशेष सापडतो, हड वगैरे सापडतात, किंवा एखादी वस्तू सापडते, एखादं झाड गाडलेलं सापडतं, किंवा एखाद्या प्राण्यांचे शिंग सापडतात. मग ते कधी किती वर्षापूर्वी तो प्राणी मेला होता किंवा त्याचा आज एज किती आहे, तर याचं एज डिटरमाइन करण्यासाठी ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण नंतर बघू, 10th आहे ते. परंतु लक्षात धरा, आता एवढं लक्षात धरा की एखादा ऑब्जेक्ट आपल्याला जमिनीमध्ये सापडला तर आपल्याला त्याला बघून कळतं का, त्याचं अवशेष सापडलं. एखादी वस्तू आपल्याला जमिनीमध्ये उत्खनन करताना सापडली तर तो किती वर्षापूर्वी गाडला गेला आहे, त्याचं एज सुद्धा आपल्याला काढता येतो, तो किती वर्षापूर्वीचा आहे. कधी कधी त्याचे शिंग सापडतात, कधी त्याचे हाडं सापडतात, कधी एखाद्या वस्तू सापडतात जमिनीमध्ये, तो ते किती वर्षापूर्वी जमिनीमध्ये गाडलं गेलेलं आहे हे सुद्धा आपल्याला काढता येतं बाय युझिंग आयसोटोप्स कार्बन-14. हा पॉइंट लिहून घेऊ आपण. द रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स कार्बन-14 इज युज्ड फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. ARCHEOLOGICAL आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे पुरातत्व ज्या वस्तू असतात, पुरातत्व वस्तू. तर अशा पुरातत्व वस्तूचं एज म्हणजे ती किती वर्षापूर्वी काढले गेलेले आहेत हे सुद्धा आपल्याला काढता येतं बाय युझिंग कार्बन-14. तुम्ही काय काय लक्षात धराल पाहिजे, युरेनियम-35 चा उपयोग कशासाठी केला जातो, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी. कोबाल्ट-60 चा उपयोग कशासाठी केला जातो, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. आयोडीन-131 चा उपयोग कशासाठी केला जातो, ट्रीटमेंट ऑफ गॉयटर. सोडियम-24 चा उपयोग कशासाठी केला जातो, टू फाइंड आउट द लिकेज इन द अंडरग्राउंड पाइप्स. कार्बन-14 चा उपयोग कशासाठी केला जातो, टू फाइंड द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. कार्बन-14 आर्किओलॉजिकल ऑब्जेक्टचा एज काढण्यासाठी युज केला जातो. आणि काही रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आहेत ज्यांचा उपयोग आपण फूड प्रिझर्वेशन साठी करतो. तर अशा पद्धतीचं व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स अँड व्हॉट आर द युजेस ऑफ आयसोटोप्स, एवढा पॉइंट आपण डिस्कस केलेलं आहे. सगळ्यांना कळलं आयसोटोप्स? इथे बघा डेफिनेशन काय असते. आयसोटोप्स आर द सम एलिमेंट्स इन नेचर यू हॅव सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट ऍटॉमिक मास नंबर. असे काही एलिमेंट आपल्याला नेचरमध्ये आढळून येतात ज्यांचे ऍटॉमिक नंबर सारखे असतात. बघा इथं 6, 6, 6, 6 त्यांचे ऍटॉमिक नंबर सारखे पण ऍटॉमिक मास नंबर 12, 13, 14 ऍटॉमिक मास नंबर कसे आहेत बेटा, डिफरंट आहे. सो दीज आर आयसोटोप्स. कार्बनला किती आयसोटोप्स आहेत, 3. त्यानंतर हायड्रोजनला किती आहेत, 3. त्यांचे नावं सुद्धा लक्षात करायचे, हायड्रोजन, ड्युटेरियम, ट्रिटियम. त्यांचे ऍटॉमिक नंबर बघा कसे आहेत, ऍटॉमिक नंबर सारखे,
एटॉमिक मास नंबर कसे आहेत डिफरेंट आहेत. क्लोरीन ला किती आयसोटोप्स आहेत बेटा? क्लोरीन ला 2 आयसोटोप्स आहेत, ठीक आहे ना. क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. आणि हे काय बघितलं बेटा आपण? युजेस ऑफ आयसोटोप्स.